निलंग येथील नगरपालिका कार्यालयात सेवेत असलेल्या एका सफाई कामगाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर ही घटना बुधवारी पहाटे नगरपालिकेच्या आवारात घडली असून मयत सफाई कामगाराचं नाव बाबूराव नामदेव गायकवाड 57 असं आहे. सफाई कामगार बाबूराव गायकवाड हे निलंग येथील नगरपालिकेत गेल्या 32 वर्षापासून सेवेत कार्यरत आहेत. निलंगा नगरपालिकेत 36 सफाई कामगार हे कायमस्वरूपी आहेत तर 70 कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. 70 सफाई कामगारांचं नियंत्रण एका खासगी एजन्सीला देण्यात आलं असून निलंगा नगरपालिकेचे सर्व बिले एजन्सीला दिले आहेत. मात्र खासगी एजन्सींकडून वेळेत पगार अदा करण्यात आला नसून त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या बाबूराव गायकवाड यांनी नगरपालिकेच्या आवारातच असलेल्या झाडाला बुधवारी पहाटेच्या सुमारास आत्महत्या केली. याबाबत मैताचा मुलगा दत्ता बाबूराव गायकवाड यांनी रितसर निलंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान बाबूराव गायकवाड यांच्या मृतदेहाचं विच्छेदन निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलं असून मैताच्या नातेवाईकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नाही असाच पवित्रा घेतलाय. यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. निलंगा येथील ठाण्याचे उपनिरीक्षक सावंत गजानन क्षीरसागर यांनी 2 दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय.